इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यानच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात दोन फलंदाजांनी शतकं झळकावली, न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे आणि इंग्लंडचा रॉरी बर्न्स। डेव्हॉन कॉनवेने पदार्पणातच द्विशतक झळकावून अनेक विक्रम केले, पण या दोघांनी शतक झळकावताना एक असाधारण विक्रम केला, त्याची माहिती आजच्या भागात। नमस्कार, मी ललित झांबरे, टॅट अटॅक फन विथ नंबर्समध्ये आपलं स्वागत आहे। डेव्हॉन कॉनवे आणि रोरी बर्न्स यांनी लॉर्ड्सला जी शतकी खेळी केली त्याच्याने एक असाधारण विक्रम झालेला आहे आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा असा विक्रम झालाय, तो असा की हे दोन्ही फलंदाज त्यांच्या संघाचे सलामी फलंदाज होते, पण ते जेव्हा बाद झाले ते शेवटचा गडी म्हणून त्या डावात बाद झालेले, म्हणजे सलामीला येऊन शेवटपर्यंत फलंदाजी करणारे एकाच सामन्यातले ते दोघं सलामीवीर आहेत। आणि अशा प्रकारचा विक्रम 1951 नंतर पहिल्यांदाच घडला। 1951 मध्ये ऑस्ट्रेलियाचे ऑर्थर मॉरिस आणि इंग्लंडचे लेन हटन हे सुद्धा याच प्रकारे सलामीला आले होते आणि त्या त्या डावातले शेवटचे गडी म्हणून टिकून राहिले होते। लेन हटन हे तर नाबाद परतले होते। तर त्यानंतर आता डेव्हॉन कॉनवे आणि रॉरी बर्न्स यांनी हा विक्रम केलेला आहे। न्यूझीलंडच्या 378 धावांमध्ये डेव्हॉन कॉनवेच्या 200 धावा होत्या, तर इंग्लंडच्या 275 धावांमध्ये रोरी बर्न्सच्या 132 धावा आहेत आणि हे दोघं शेवटच्या गडी म्हणजे 10वा गडी म्हणून बाद झालेले आहेत। 1951 ॲडिलेड कसोटी जर आपण पाहिली तर त्यात ऑर्थर मॉरिस यांनी सुद्धा द्विशतकी खेळी केली होती आणि त्यांनी 206 धावा केल्या होत्या। त्या खेळीत ऑस्ट्रेलियाचा डाव 371 धावांवर आटोपला आणि शेवटचा गडी बाद होणारे हे ऑर्थर मॉरिस होते। तर त्याच सामन्यात इंग्लंडतर्फे लेन हटन हे सलामीला आल्यावर शेवटी 156 धावांवर नाबाद परतले होते। त्यावेळी इंग्लंडचा डाव 228 धावांमध्ये आटोपला होता आणि लेन हटन हे नाबाद परतलेले होते। या संदर्भात वेस्ट इंडिजच्या डेजमंड हेन्स यांचा एकदम वेगळा विक्रम आहे। ते एकमेव असे फलंदाज आहेत की ज्यांनी कसोटी सामन्यात डावाची सुरुवात केली आणि ते शेवटपर्यंत म्हणजे 11व्या गड्यासोबत खेळून बाद झाले। डेजमंड हेन्स यांनी 1980 ड्युनेडिन कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध हा पराक्रम केला। त्या सामन्यात ते पहिल्या डावात 55 धावांवर बाद झाले होते आणि वेस्ट इंडिजचा डाव 140 धावात आटोपला होता। त्यावेळी शेवटचा गडी बाद झालेले हे डेजमंड हेन्स होते। दुसऱ्या डावामध्ये डेजमंड हेन्स यांनी शतकी खेळी केली, 105 धावा त्यांनी केल्या आणि वेस्ट इंडिजच्या 212 धावांमध्ये त्यांच्या 105 धावांचं योगदान होतं। या प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन शेवटच्या फलंदाजापर्यंत टिकून राहणारे हे फलंदाज, त्यामध्ये आता डेव्हॉन कॉनवे आणि रॉरी बर्न्स यांची भर पडलेली आहे आणि त्यांच्या विक्रमाची आपण माहिती घेतली। अशाच विक्रमांची माहिती आपल्याला स्टॅट अटॅकच्या माध्यमातून मिळत राहील। तोपर्यंत बघत राहा, शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटू पुढच्या भागात। नमस्कार।